नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। तर बघा, आज आपण एक नवीन प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत, खूप मस्त आणि टेस्टी आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर मस्त अशी स्नॅक रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहेत बटाटे। तर इथे मी 4 बटाटे हे उकडून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहेत। आता इथे 4 बटाटे मी छान असे किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला एक मोठा आकाराचा कांदा कट करून टाकायचा आहे। इथे मी अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे, ही आपल्याला टाकून घ्यायची आहे। यामध्ये आपण गाजर सुद्धा टाकू शकतो, बीन्स सुद्धा टाकू शकतो। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि ह्या छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत, या सुद्धा आपण टाकून घेऊ। आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी झटपट आणि मस्त तयार होणारी आहे। तर बघा, मी इथे आता थोडीशी हळदीची पावडर टाकून घेतलेली आहे। थोडं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, हिरवी मिरची आपण टाकलेली आहे त्यामुळे लाल तिखट थोडं कमीच टाकायचं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर आजची रेसिपी आपली छान आहेच, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर सोपी आहे, सरळ आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर इथे मी आता थोडीशी हे बघा इटालियन सीझनिंग घेतलेली आहे, तर ही आपल्याला टाकून घ्यायची आहे। याऐवजी आपण मिक्स हर्ब्स घेतले तरी चालतील, याने टेस्ट खूप छान येते। तर असा एखादा पिझ्झाचा प्रकार आपल्या घरात असेल तर नक्की वापरा, म्हणजे टेस्ट तुम्हाला कळेलच लगेच। आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ। आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा मैदा, तर तो आपण टाकून घेऊया। तर सुरुवातीला अगदी 2 चमचे एवढा मी मैदा यामध्ये टाकून घेते आणि छान असं आता हे आपण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला पाणी सुद्धा टाकायचं आहे, कारण बॅटर जे आहे हे आपल्याला थोडंसं ओलसर करायचं आहे, तर आपण थोडं पाणी सुद्धा ऍड करून घेऊ यामध्ये। तर आजची जी आपली रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडली रेसिपी तर लाईक करा, त्याचबरोबर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी। आता अजून यामध्ये थोडंसं पाणी लागणार आहे, थोडं पाणी पुन्हा टाकून घेते। तर बघा हे छान असं झालेलं आहे, पण याला थोडीशी बाइंडिंग अजून हवी आहे म्हणून मी पुन्हा 2 चमचे यामध्ये मैदा टाकून घेते आहे। तर आपल्या अंदाजानुसार आपण मैदा हा थोडा कमी जास्त करू शकतो। पुन्हा एक वेळेस छान असं मिक्स करून घेऊ आपण। तर बघा इथे हे बॅटर आता रेडी आहे। भज्यांचं जसं आपण पीठ भिजवतो तसंच हे मी तयार करून घेतलेलं आहे आणि तसंच आपल्याला करायचं आहे। आता पुढे काय करायचं आहे ते आपण बघूया। आता आपल्याला तव्यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, 2-3 चमचे म्हटलं तरी चालेल। आता थोडंसं बॅटर आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि ज्या शेपमध्ये आपल्याला स्नॅक हवा आहे त्या शेपमध्ये आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी चौकोनी तयार करणार आहे, थोडंसं आपण हाताला तेल वगैरे लावू शकतो। तर बघा अशा प्रकारे मी हे आता तयार करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला तव्यावर टाकायचं आहे आणि आता आपल्याला गॅसचा जो फ्लेम आहे तो अगदी लो मीडियम वरती ठेवायचा आहे आणि लो मीडियम वरती याला छान असं दोघं साईडने आपल्याला तेलावरती तयार करून घ्यायचं आहे। आता हे आपण टर्न करून घेऊया, बघा मस्त असा याला कलर आलेला आहे। आता दोघं साईडने आपल्याला असेच हे करून घ्यायचे आहे। तर इथे दोघं साईडने हे छान असे झालेले आहेत, बघा मी तुम्हाला दाखवते। तर बघा मस्त असा दोघं साईडने याला कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन कलरचा। तर आता आपण हे काढून घेऊ। तर बघा इथे आपली मस्त अशी नवीन प्रकारची स्नॅक डिश ही रेडी आहे, खूप अप्रतिम लागते। आपण दुपारच्या टायमात किंवा सकाळी नाश्त्यासाठी इला नक्कीच बनवू शकतो। तर तुम्ही मी इला घरी ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।